कशी अप्पूची तब्येत? लेबर पेन सुरू झालं तिला, डिलिव्हरी साठी नेलंय. काय अप्पूची पण 7व्या महिन्यात डिलिव्हरी करतायत हे? मानसी तो ऑलरेडी खूप घाबरलेला आहे, त्याला असं वाटतंय की तुझ्यासोबत जे झालं तेच अप्पू सोबत होईल की काय. शशांक अमय, तू म्हणाला होतास की सगळं ठीक आहे म्हणून, फोनवर काय सांगितलं होतंस तू? बरं, गावावरून काही फोन आला होता का? हो, माईंना फोनवर सगळी इथली परिस्थिती सांगितली मी. मग निघतायत का ते? निघणारच होते, पण घाटावरती दरड कोसळली आणि रस्ता बंद झालाय, त्यामुळे. अरे हे काय होतं माहितीये का, संकट येताना असं एकटं नाहीये, हे दहा दहा संकट एकत्र घेऊन येतात. हे तसं आपलं बघ, तू असा विचार करू नकोस. हे बघ, ते घाटात असते आणि दरड कोसळली असती तर किती अडचणींना तोंड द्यावं लागलं असतं. अरे हे बघ शशांक, होईल सगळं ठीक. आपण आहोत ना, आपण सगळेच आहोत अप्पू सोबत. होईल सगळं ठीक. नक्की बरे आहेत ना ते? बरे. निखिल मला नाही सर, ते मला चालायला सुद्धा जमत नाही. काय शशांक अप्पू कशी आहे? ठीक नाही, डॉक्टर म्हणत होते कदाचित सीझर करावं लागेल. आय चाललंय, एक कळतच नाही आता. आपल्या घराला ना कोणाची तरी दृष्ट लागली, बाकी काही नाही. तुम्ही सगळे असं का बोलताय? असंच आहे रे अमेय, असं काही झालेलं नाही. ही फेज ही निघून जाईल, सगळं पहिल्यासारखं नीट होईल.